देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. जुन्नर तालुक्याचा आदिवासी भाग सुमारे 40 ते 45 हजार वस्तीचा. या भागाचा विकास किती झालाय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या भागामध्ये अनेक राजकीय पुढारी वेगवेगळ्या पक्षाचे आपल्या विभागाचा विकास व्हावा म्हणून सगळेच प्रयत्न करत आहेत, परंतु हल्ली ह्या पुढाऱ्यांना काय झालंय तेच समजत नाही. एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. विकासात्मक टीका करा, विकासात्मक बोला, परंतु हल्ली जी टीका होते ती टीका वेगळंच काही अर्थ सांगून जाते. वास्तविक टीका करत असताना एखादा नेता चुकला, त्याच्याकडनं काही वेगळं घडत असेल, तर त्याला तुम्ही योग्य पद्धतीनं समज देऊन ट्रॅकवर आणू शकता. परंतु ही मंडळी सध्या एकमेकावर कंबरेखालचे वार करू लागले आहेत. कोणाला कशाचा नाद, कोण दारू पितोय, अशा प्रकारची वल्गना करून तुम्ही काय साधणार आहात? आपणच आपली आबरू जर चव्हाट्यावर मांडणार असू तर समाजाने तुमचा आदर्श काय घ्यायचा? देवराम लांडे यांचं काम तसंच चांगलंच आहे. त्याचबरोबर काळूदादा शेळकंदे हेच उच्च शिक्षित माणूस, दत्ता गवारी, मारुती वायाळ ही सगळी मंडळी हुशार आहेत, परंतु सध्या एकमेकावर टीका करण्यात ही मंडळी मग्न आहेत. नेते मंडळींनो, आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी एक व्हा, एकत्र या. किमान एकत्र यायचं नसेल तर अशा प्रकारे टीका करून एकमेकाची आबरू घालू नका. कोण कुठं गेलं, कुणी काय केलं याची उजळणी करून आदिवासी भागाचा आता विकास होणार आहे का? आगामी तरुण पिढीनं तुमचा आदर्श काय घ्यायचा? देवराम लांडे आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जो काही विकास केलाय तोही सगळ्यांच्या समोर आहे. मारुती वायाळ आपणही उच्च शिक्षित आहात, आपण विधानसभा निवडणूक लढवली, आपल्यालाही जनता आदिवासी भागातील मानत आहे, परंतु नोकरीला लावताना पैसे घेतले, देवराम लांडे कुठल्या लॉजवर गेले, दत्ता गवारींनी मोगऱ्यामध्ये काय केलं, त्याचबरोबर काळू शेळकंदे दारू पितात, अशा प्रकारच्या एकमेकाच्या उखळ्या पाखळ्या काढून आदिवासी भागाचा विकास होणार नाही. देवराम लांडे, मारुती वायाळ, काळू शेळकंदे, दत्ता गवारी, आपण याच्यावर जरा विचार करा. उद्याची पिढी काय म्हणेल याचाही गांभीर्याने विचार करा. जग कुठं चाललंय आणि आपण काय बोलतोय? एकमेकाबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करून एकमेकाची आबरू काढून काय साधणार आहात? कुणीतरी मध्यस्थी टाकून तुमच्यातील दुरावा कमी करा आणि आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी एक व्हा. नेत्यांनो, आता तरी सुधरा आणि आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. देशाचा 75वा अमृत महोत्सव साजरा होतोय. हा साजरा करण्याच्या निमित्ताने सगळेजण एक हात पुढे करा आणि झालं गेलं सोडून देऊन आदिवासी भागाच्या विकासासाठी एकमेकाला साथ द्याल अशीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, बिग्नर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.